नमस्कार मित्रांनो, जॉब जंकी मराठी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र डाक विभाग यांच्या अंतर्गत मेल मोटर सेवा यांच्यातर्गत भरती निघालेली आहे मित्रांनो. लेटेस्ट अशी ही भरती आहे मित्रांनो, आणि पात्रता तुम्ही बघू शकता 8वी पास, 10वी पास किंवा ITI पास, यापैकी कुठल्याही उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार आहे मित्रांनो. वेतन बघायचं म्हटलं तर 19,900 एवढं वेतन तुम्हाला या पदासाठी मिळणार आहे. आणि नोकरी ठिकाण जे राहणार आहे मित्रांनो तुमचं, हे मुंबई इथं राहणार आहे मित्रांनो. तर या जाहिरातीबद्दल आपण या व्हिडिओ मध्ये सर्व डिटेल माहिती बघणार आहोत मित्रांनो, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जॉब जंकी मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे अशाच नवीन नवीन गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ, बघूया ऑफिशियल नोटिफिकेशन. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट इंडिया यांच्या अंतर्गत भरती निघालेली मित्रांनो. कुठली भरती निघालेली तर मेल मोटर सर्व्हिस अहिरे मार्ग वरळी मुंबई, मुंबईची ही भरती आहे मित्रांनो मेल मोटर सर्व्हिस मध्ये. तर कोणत्या कोणत्या पोस्ट आहे आपण बघणार आहोत, तर स्किल्ड आर्टिसन्स म्हणजे कुशल कामगार या पदासाठीची ही भरती आहे मित्रांनो. जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सी अंतर्गत ही भरती म्हणजे ही पद येतं मित्रांनो, आणि नॉन गॅजेटेड नॉन मिनिस्ट्रियल टाईपचं हे पद आहे. तर कुठल्या कुठल्या ट्रेड साठी वॅकन्सी आहेत मित्रांनो, तर मेकॅनिक मोटर व्हेकल, इलेक्ट्रिशियन, टायरमॅन, ब्लॅकस्मिथ. तर मेकॅनिक साठी 5 जागा आहेत, इलेक्ट्रिशियन साठी 2 जागा आहेत, टायरमॅन साठी 1 जागा आहे आणि ब्लॅकस्मिथ साठी 1 जागा आहे, अशा टोटल 9 जागा आहेत मित्रांनो. आणि यासाठी जो तुम्हाला पगार मिळणार आहे तो आहे 19,900, जो की 7व्या वेतन आयोगानुसार मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला. आणि यासाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे मित्रांनो. तर त्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे 9/5/2022, म्हणजे 9 मे पर्यंत तुम्ही 9 मेच्या आधी तुम्हाला त्यासाठी अर्ज करायचा आहे. तुमचा ऑफलाईन अर्ज तिथं त्यांच्या ऍड्रेसवर 9 मेच्या आधी पोहोचला पाहिजे. पुढे आहे एज लिमिट, 18 ते 30 वर्षे एवढी एज लिमिट दिलेली आहे मित्रांनो. एज रिलॅक्सेशन पण दिलेलं आहे, ST 5 इयर्स फॉर ST, 3 इयर्स फॉर OBC नॉन क्रिमिनलेअर, अशा प्रकारे एज रिलॅक्सेशन पण इथं दिलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे बघूया एज्युकेशनल अँड अदर क्वालिफिकेशन फॉर डायरेक्ट रिक्रुट्स, म्हणजे यासाठी लागणारी जी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते काय लागणार आहे मित्रांनो तुम्हाला. तर पहिलं इथं अ सर्टिफिकेट इन द रिस्पेक्टिव्ह ट्रेड फ्रॉम एनी टेक्निकल इन्स्टिट्यूशन रेकॉग्नाइज बाय गव्हर्नमेंट, म्हणजे तुम्हाला कुठल्याही टेक्निकल इन्स्टिट्यूशन मधून रिस्पेक्टिव्ह ट्रेड म्हणजे वर जे ट्रेड दिलेले आहेत यापैकी कुठल्याही ट्रेड मध्ये तुम्हाला तिथं सर्टिफिकेट तुमचं असलं पाहिजे, म्हणजे ITI झालेलं असलं पाहिजे या दिलेल्या ट्रेड पैकी कुठल्याही ट्रेड मध्ये, किंवा NCTUT झालेलं असलं पाहिजे, किंवा दुसरी इथं एलिजिबिलिटी दिलेली आहे 8th स्टँडर्ड पास विथ एक्सपिरियन्स ऑफ 1 इयर इन रिस्पेक्टिव्ह ट्रेड, म्हणजे तुम्ही जरी फक्त 8वी पास असाल तरी या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. फक्त जे जे कोणी 8वी पास वर अर्ज करणार आहेत त्यांना 1 वर्षाचा रिस्पेक्टिव्ह ट्रेड मध्ये एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे, म्हणजे ज्या ट्रेड साठी तुम्ही अप्लाय करणार आहात त्या ट्रेडचा तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं तिथं गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे दिलेले कॅन्डिडेट हू अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ मेकॅनिक, म्हणजे मेकॅनिक या पदासाठी जे अप्लाय करणार आहात त्यांना हेवी व्हेकलचं ड्रायव्हिंग लायसन्स त्यांच्याकडे असणं बंधनकारक आहे मित्रांनो. त्यानंतर बघूया मेथड ऑफ सिलेक्शन, तर इथं तुमचं कुठल्याही प्रकारचे एक्झाम होणार नाही, डायरेक्ट ट्रेड टेस्टवर तुमचं तिथं सिलेक्शन होईल मित्रांनो. ट्रेड टेस्ट म्हणजे ही प्रॅक्टिकल प्रकारची टेस्ट असते, म्हणजे ज्या ट्रेड साठी तुम्ही अर्ज करणार आहात त्या ट्रेड संबंधित तिथं तुमचं प्रॅक्टिकल घेतलं जाईल, त्याला ट्रेड टेस्ट म्हटली जाते मित्रांनो. त्यानंतर पुढे तुम्हाला ऍप्लिकेशन सोबत ऍप्लिकेशन मध्ये जी माहिती टाकायची मित्रांनो ती यांनी तिथं दिलेली आहे की फुल लेटर ब्लॉक लेटर मध्ये आलं पाहिजे, फुल नेम फादर्स फुल नेम पण ब्लॉक लेटर मध्ये तुमचं तिथं असलं पाहिजे, कुठली पोस्ट ला साठी तुम्ही अप्लाय करताय ते तिथे लिहिलं गेलेलं पाहिजे, कुठल्या ट्रेड साठी अप्लाय करताय ते पण पाहिजे, नंतर तुमचा परमनंट ऍड्रेस विथ पिनकोड, ऍड्रेस ऑफ करस्पॉन्डन्स विथ पिनकोड, तुमचा ईमेल ID असणं गरजेचं आहे, तुमचा मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे. त्यानंतर
तुमचं डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट, नंतर कॅटेगरी तुमचं तिथं मेन्शन असली पाहिजे, अशा सर्व प्रकारचे डिटेल्स तिथं तुम्ही भरल्या पाहिजेत मित्रांनो. त्यानंतर पुढे त्यांनी म्हटलंय की अर्जासोबत तुम्हाला सेल्फ अटेस्टेड कॉपी जोडायचे आहेत. सेल्फ अटेस्टेड म्हणजे तुम्ही जेरॉक्स काढायचे, त्यावर स्वतःची साईन करून ते सेल्फ अटेस्टेड करायचे. त्याच्यामध्ये तुमचं वयाचा दाखला, तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट, टेक्निकल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट, ड्रायव्हिंग लायसन, ट्रेड एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, अशा प्रकारचे सर्टिफिकेट तिथं जोडायचे आहेत मित्रांनो. आणि हा जो अर्ज तुम्हाला सर्व अर्ज फिलअप करून डॉक्युमेंट जोडून तुम्हाला कुठं पोस्ट करायचं आहे, तो द सिनियर मॅनेजर मेल मोटर सर्व्हिस 134A सुदाम काडू अहिरे मार्ग वर्डी मुंबई 400018 या ऍड्रेसवर तुम्हाला 9 मे 2022 आधी तिथं तो पोस्ट करायचा आहे मित्रांनो. म्हणजे तिथं तो पोचला पाहिजे 9 मे 2022 आधी. तिथं बघू शकता तुम्ही 9 मे 2022 तिथे अंतिम दिनांक आहे, तर त्या आधी तो तुमचा अर्ज तिथं पोस्टाने पोहोचला पाहिजे, अशा प्रकारे तुम्ही तो अर्ज भरायचा आहे. इथं खाली बघू शकता मित्रांनो, तुम्ही अर्जाचा नमुना दिलेला आहे त्यांनी, तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे तो. मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या नोटिफिकेशनची लिंक देणार आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायची नोटिफिकेशन, आणि त्यासोबत अर्ज पण डाउनलोड करायचा आहे आणि व्यवस्थित भरून घ्यायचा आहे मित्रांनो, आणि लवकरात लवकर अर्ज करायचा आहे मित्रांनो. छोटी अशी ही भरती आहे मित्रांनो, परंतु महत्वाची ही भरती आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, परत भेटूया अशाच एका गव्हर्नमेंट जॉब अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.